सामन्याला सुरू करा सर. दुपार 12 पाठवा प्लीज. आणि इकडे येऊन बसा ना, काय अडचण आहे तुम्हाला? प्लीज या ना. प्रत्येक वेळेला सांगू लागू नका, चला सामना सुरू करा. प्लीज या. आई वेळा गडबड होते त्यावेळेला काही बोलायला अधिकार नाही. मग तुम्हाला स्पीड अप करा, सामना सुरू करा सर. 4 षटकाचा सामना. पहिल्या शब्दात घेऊन येतो दीपक हरीशांना 50+. दीपक 50+. पहिला चेंडू तोडवलाय, चेंडू जातो मिळा मजलांच्या बाहेर. चौकार, क्या बात है. वय वर्ष 55 हरीशांना. हरीश सर पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला जातो. दीपकला मात्र चारोखाने चित केलंय. टप्पा पडला, बॅकफूटला जाऊन पंच केला, चेंडू सीमा पार, 4 धावा. ही खासियत आहे अरुणी फ्रेंडची, कालपासून अगदी दिमागदार पद्धतीने त्यांनी टीम मध्ये 3 सामने जिंकले होते. आणि दिमागदार असा विजय संपादन करून पुढच्या फेरीत चाल मिळवली होती. आता मात्र सेमी फायनलची लढत या ठिकाणी रंगली जाते. स्वस्थ शरीर आयुष्यमान प्रतिपची ही स्पर्धा. यावेळेला मात्र चांगू चप्पा पडतोय, आत येतोय. हरीशांना सुटता एक बाद चेंडू, चांगला कमबॅक दीपक्याचा. विगाचा फरार आहे या दीपकडे. वय वर्ष 55-56 आसपास दीपक आहे. मात्र फिटनेस पहा या खेळाडूचा. या सर्व खेळाडूच्या फिटनेस मागे इथे सर्वांनी मास्टर जी बसलेत, हेच या सगळ्याच्या फिटनेसचे कर्ते धरत आहेत असं मी तर म्हणेन. दरम्यान पुन्हा एकदा राडा बोर्ड होत्या. काही वेळेला चेंडू, माय गॉड, चेंडू जातो मिळून मागल्याच्या बाहेर. 6 धावा नोंदल्या जातील या फटकारावरती. क्या बात आहे हरी सर, कौतुकास पात्र आहे. वय वर्ष 56-57 काही मॅटर नाहीये. मात्र क्लिअर काय फटका पहा हरी सरांकडून. गोलंदाजी देखील खूप चांगली टाकतात. आज फलंदाजी मात्र बहरा दिते. 6 धावाची धावसंख्या जवळ पोहोचते ती 10. चांगला सुरुवात, अटॅकिंग सुरुवात म्हणावी लागेल, कारण दीपकला प्रहार चढवले जात आहेत. आणि हे चौकार षटकाराची भाषा बोलतोय हरी सर. येस सर. मनोज कदम कुठे आहेत प्लीज? तुम्ही समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. मनोज जी कदम दीपक यावेळेला मात्र स्वैर 12 अष्टमचा 12 बाहेर. पंचांचा इशारा येतो. यस, हा वाईट आहे. एक धावाची नोंदली जातीय. धावसंख्या 11. यावेळेला मात्र चांगला सुरुवात पद्धतीचा चेंडू, डॉट चेंडू. धावसंख्या 11 आहे सध्या स्थिर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 षटकाचा सामना आहे. सेमी फायनलची लढत आहे. राडा मोर्दुकेत पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी. यावेळेला मात्र प्रयत्न फसलाय आणि बबलूच्या हातात जाऊन बसलाय. चेंडू बाहेरची कड, फलंदाज बाद. पहिला गडी बाद पहिला हादरा लागतो तो फेन संघाला. सांगितलं ना सर 11, तुम्ही लक्ष ठेवा मॅच वरती. तुमचं येस कॉन्सन्ट्रेट, थोडं महानगरपालिकेतच लक्ष आहे तुमचं अजून. 11 मतलब ठीक आहे. 11 आई आटला गुजरातीमा कमेंट्री करवाना जरूर छे क्या तुम्ही? એટલે બોલવા મને કઈ ઢોકલો નું પાપડો જરૂર છે તો મને બોલજો. અહીંયા કઈ અપમાન નથી. મને ભાષા શીખવાનું પ્રયત્ન કરું શકે છે, ના ફ્રેન્ચ ભાષાનું બી કોમેન્ટરી કરું શકે છે, પણ તમે સમજ મે આવો તો અચ્છા છે. યસ યસ સર. સુનીલભાઈ પણ સામેકડે વળતોય. 11 ધાવા આહે ધાવપલકાવર. દીપક હા ભારત मराठीतच बोलतोय सर. थोडस अनुवाद, थोडस जेवणामध्ये थोडस लागतं पापड, त्याप्रमाणे मध्ये मध्ये. दीपक राऊत बोर्डकेटचा मारा. पार्थ साठी या वेळेला पार्थ मजबूत कडक स्ट्रेट ड्राईव्ह. परी 10 क्षेत्ररक्षण झेपवला. 1 धावावर समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 1 गड्याच्या मोबदल्यात. मैदान क्रमांक 2 चा ताबा देऊन लवकर चालू करा. मनोहर साहेब, मनोहर साहेब कुठे आहेत?
चला नंतर मैदान क्रमांक दोनचा सामना त्वरित चालू करायचा आहे. अनिल घेऊन येतो दुसरा षटक. चला थोडस स्पीडअप करा सीबीडीचा संघ, नम्र विनंती आहे. कारण सूर्य अस्ताला जातोय, त्यावेळेला कठीणाईचा सामना करावा लागू शकतो अंतिम सामन्यामध्ये. अनिल बारा धावा धावपलकावर आहेत. पार्थी अनिल पाहूया काय होतं. पहिला चेंडू पळवलाय, लगातला चेंडू होत आहे, गोल्डी आहे तिथे, एकच धाव तो मजबूत नाही. 12-13 धावा धावपलकावर. यावेळेला मात्र चांगला बुद्धातला चेंडू होता, डिपला जातो चेंडू, एक धाव अमित आहे तिथे, एकच धावा समाधान. धावसंख्या 14, 14 च्या घरात जाऊन पोहोचते धावसंख्या. स्पर्धेमुळे आज ओपनचे खेळाडू देखील 40+ मध्ये खेळायला प्रवृत्त होत आहेत. त्याच कारणाचा मूर्तमूळ या ठिकाणी विराजमान आहे व्यासपीठावर सौम्य प्रदीपजी पाटील साहेब. उद्भव मास्टरजी यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह होतो, रंगाला आलोला जातो गोल्डी याच्याकडून चेंडू. 2-3-4 टप्प्यावर तो पोहोचलाय गोल्डी भाईचा. धावसंख्या 15, चांगली गोलंदाजी अनिल याच्याकडून. आपण वारंवार पाहतोय चांगली गोलंदाजी करतो तो सकाळपासून, मात्र मोठे प्रहार लावणारे फलंदाज अद्यापही सदासारखे भक्कम फलंदाज अजून देखील तंबूच्या आश्रयाला आहेत. फ्रेंड्सचा संघ आज मजबूतीनं लढतोय आणि चांगला उभारी घेतोय, झाडाळी घेतोय हा संघ 40+ मध्ये आपण पाहतोय नेहमी. यावेळेला मात्र उद्यातला चेंडू टप्पा पूर्ण आत येतो, स्लोअर पद्धतीचा चेंडू डाट चेंडूने सांगता. धावसंख्या 15 स्थिर आहे. दुसरं षटक प्रगती पथावर सुरेख गोलंदाजीचा नमुना अनिल सादर करतोय सीबीडी कडून. राडा मोरलेकरचा मारा अनिल यांच्याकडून. यावेळेला मात्र प्रयत्न बसतोय, बंगलू खाली येतोय, जेल सुटणं कठीण ना महाकठीण फलंदाज बाब. आता अपेक्षा आहे कोण येईल सदा यस नाही ऋषी हा देखील एक पट्टीचा फलंदाज नावाजलेला ऑलराऊंडर खेळाडू 40+ सेवेत आता मात्र येतो, हे देखील खरोखर गौरवास्पद गोष्ट आहे. हे दोन्ही खेळाडू जे मित्रांनो आपण आता जे स्क्रीनवर पाहत आहात फलंदाज, नवी मुंबई क्षेत्रातील नाबाजलेले फलंदाजाच्या वरच्या यादीत या दोन्ही फलंदाजाची नावं अग्रक्रमाने घेतली जातात. ओपनच्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या दोन खेळाडूंना अग्रक्रमित नावानं ओळखलं जातं. ही ओळख आज नवी मुंबईच्या 40+ विभागाची सेवेत आहे. यामध्ये आमचं देखील ऊड भरून येतात अशा खेळाडू या स्पर्धेत खेळले जातात. या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या केवळ आणि केवळ नवी मुंबईतून 40+ माध्यमातून आणि केवळ सन्माननीय प्रदीपजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखालून, नरेशजी गवडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखालून, मोकल साहेब यांच्या मार्गदर्शनाखालून घडत आहे. पहिला चेंडू पळवलाय, ओ माय गॉड, फटका चांगलाय, सी मा कार मिळत म्हटलं यांच्या बाहेर, काय मात्र पाहूया पंच नाही आतच अडवलाय, इकडून झाड अडवलं होतं दिसलं नाही सभा असावी, एकच धाव फटका चांगला होता, एकच धाव एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते होती 16. धावसंख्या 16 आहे. तर या स्पर्धेला युनायटेड स्पोर्ट्स शॉप ऐरोली अंकुश मोरे यांच्याकडून एक बेस्ट बॉलर साठी शूज आणि बेस्ट बॅट्समॅन मॅन ऑफ द सिरीज साठी बॅटच त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप आहे. कर्मण्य लाकडी घाणातील ऑइल मिलचे प्रोप्रायटर मनोज कदम यांच्याकडून ओडवे यांच्याकडून देखील बेस्ट फिल्डर साठी शूज आहे.
आणि मला दुबायच्या 10 कॉप्या व कर्मण्य लागणी गाणं ऑइल मिलचे प्रोप्रायटर उर्वेचे धडाडीचे फलंदाज आमचे नेहरूचे मनोज कदम यांच्या कृपया या ठिकाणी देण्यात प्रदान करण्यात येत आहेत. आर डी एल स्पोर्ट्स उर्वे निवृत्ती खारकर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजीसाठी एक बॅट पारितोषिक आहे. गोलंदाज आहेत परीत धाव संख्या 16 4 षटकाचा सामना काय होत या सामन्यात या षटकात आपण मात्र आता इथे होऊया. सेमीफायनलची लढत तितक्याच ताकदीचे दोघे तुल्य बळ असे संघ लढत आहेत एकमेकांसमोर. साईशे थोडेसे आनंदात आहेत कारण त्यांच्या डोक्यावरचं विजय थोडस कमी झालंय कारण स्पर्धा खूप उत्तम रित्या हँडल केल्या साईशे बघत या साहेबांनी. मात्र यावेळेला बॅटपुटला जाऊन तो लावला चेंडू लॉनच्या दिशेने चेंडू यावेळेला मात्र सीमा पार चेंडू जिंकतोय रेस 4 धावांनी धावसंख्या उचली घेतोय उडी मारतोय पुढे सरसावतोय 20 सर क्या बात है कन्फर्म चौका आता मूर्ती सर बोल रहे बराबर है. तर ए एस स्पोर्ट्स बीडी श्री शिवम शुक्लाजी यांच्याकडून 50+ सर्वोत्कृष्ट फलंदाजीसाठी एक बॅट ठेवण्यात आलेली आहे आणि मास्टर आपल्या असोसिएशनतर्फे बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर मॅन ऑफ द सिरीज सर्वाधिक षटकारासाठी देखील बक्षीस आहेत यावेळेला परीत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रहार चढवलाय चेंडू जातो पुढे तरलाच्या बाहेर 6 धावा नोंदल्या जातील या ऋषीच्या फलंदाजामध्ये. मित्रांनो मी 5 मिनिटांपूर्वी काय सांगत होतो की नवी मुंबई क्षेत्रात या 2 फलंदाजाला चांगलं डिमांड आहे हेच कारण आहे. बाकी मी फटका अलगून लगावलाय टायमिंग चांगलाय 6 धावांनी धावसंख्या उचली घेते सरारी मारते 26 26 ऑन बोर्ड जैसा बोले तैसा चाले त्याची बंदावी पाहुले जसं काम नाव आहे तसं काम या फलंदाजाकडून करते. मात्र बळीतभाई हा देखील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे मात्र आता बॅटपुटवर आहे कारण ऋषीची फलंदाजी बहरात आहे. धावसंख्या 26 2 बाद 26 तिसरा चेंडू खेळून येत आहेत ऋषी ऋषीसाठी परीत जाडी वेळेला चांगला चेंडू तोंडाला चेंडू येतो मुळांच्या दिशेने एक धाव दुसरा धावायचा प्रयत्न नाहीये कारण धावसंख्या 27. तर मास्टर असोसिएशन तर्फे सर्वाधिक सिक्सर मारण्यासाठी सुद्धा यावेळेला पारितोषिक आहे सर्वाधिक चौकारासाठी सुद्धा यावेळेला पारितोषिक मास्टर असोसिएशन कडून वर्षाव केलेला आहे. पूर्ण भरणा आहे या चषकाचा या सामन्यामध्ये चौकारासाठी विकेटसाठी कॅचसाठी प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी नोंद घेतली जाते. पार्थ चुकतोय आणि बरीतबाई मात्र अचूक टप्प्यावर योग्य नियंत्रणासाठी गोलंदाजी टाकतात बॅट चेंडूने सांगता करतायत. पुन्हा एकदा सज्ज आहे पार यावेळेला बॅटपुटला जाऊन तोंडाला चेंडू जातो मिडविकेट बॅटलाईनच्या बाहेर नोंदल्या जातील या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 33 33 धावा धावफलकावर आहे. याच षटकाची कुठेतरी वाट पाहत होते दोन्ही जो जेव्हापासून ऋषी फलंदाजीला आला त्यावेळेलापासून हा धावांची गती वाढती आहे कारण पार्थ देखील एक नावाजलेला फलंदाज आहे. बॅटपुटला जाऊन पा 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण घरी बसून जरी ही स्पर्धा पाहत असाल किती अलगद हा फटका टायमिंग चांगला आहे उच्चा पुरा पार पोचवतो चेंडूला सिडीचा पार धावसंख्या 33 शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन येतोय तो परीत 5 साठी. यावेळेला मात्र चेंडूला पाहिलंय चेंडूला सोडलाय चेंडू जातो पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि 4 धावा 5 धावा धावपलकावर नोंदल्या जातात 38 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा आपल्याला उजळी पाहायला मिळतोय हे षटक थोडस मागे ठरतंय तब्बल 5 चेंडूमध्ये 22 धावा हो हो टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच असं म्हणावं लागेल कारण परत चांगला गोलंदाज आहे. मात्र आज थोडस सेमीफायनलचं दडपण असू शकतं पण जुगारेल हा दडपण परीत मला माहिती आहे गोलंदाजी चांगली आहे त्याची पण गोलंदाज आणि फलंदाज यष्टी रक्षक यष्ट्याला चिटकून डीप एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर डीप करलाय यावेळेला मात्र प्रयत्न बसलाय आसिफ खान खाली आहे जेल सुटणं कठीण फलंदाज बाद क्या बात है आन बान शान जेल पकडलाय 5 चा बळी भेटलाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 गडाच्या मोबदल
38 सदा चाललाय, उशीर झालाय सदाला, कारण सदा डावखुरा आहे, हवेचा प्रभाव आहे, त्याच्यामुळे सदा खाली करतो फलंदाजी असं मला मयतीक असं वाटतं. मात्र चांगलं नियोजन सुनील भाऊ त्या संघाचे कर्णधार आहेत, चांगले खेळाडू आहेत, हरीश आहेत, चांगला मातब्बर खेळाडूचा रविराजे भोसले, माय गॉड विसरलो माफ करा, संघाचे करते धरतो सांगतो बापाजी थोडा गोल रे 38 हे करते धरते रविराजे भोसले यांच्या जडणघडीत जडणघडणीत हे तालमीतले वाघ हे पट्टे हे पैलवान तयार झाले आणि बांधला गेलाय फ्रेंडचा संघ ऐरोलीमध्ये नावाजलेला शांत संयमी आणि शिस्तप्रिय म्हणून ओळख असणारा हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन ओळख छाप टाकली जातोय. 38 धावा चला अमित आहे लेग ब्रेकचा जादूगार, ऋषी आहे मोठ्या फटक्याचा बादशाह, घेऊन येतो पहिला चेंडू, बनवलं सोडलं चेंडू जातोय आउटकमच्या बाराचा बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल, धावसंख्या 39 च्या घरात जाऊन पोहोचते. क्या बात आहे ऋषी याची फलंदाजी पाहण्याचा योग बऱ्याच दिवसातून आला जरी असला तरी हा जिगरबाज आहे हा फलंदाज, कारण पाहिलं सोडून दिलं बट पुन्हा एकदा वाईट बॉल, मिरीटवर खेळतो हा फलंदाज. गोलंदाजी अमित मित्रा करावी लागेल चांगली, कारण फलंदाज नाबाजलेला आहे, तुझ्या हातामध्ये ती जादू आहे ती आज मात्र बाहेर काढावी लागणार. लेग ब्रेकचा जादूगर आम्ही तुला का म्हणतो ते दाखवावं लागणार, कारण चांगला फलंदाजासमोर चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेला नाव लौकिक होतं. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेला पटकाली काय होत काय पाहूया नाट्य घडलं सांगणं खूप कठीण आहे, मात्र काय होत पाहूया. प्रयत्न चांगला आहे मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी, चांगला प्रयत्न होता का होऊ नये, कारण झेल जरी सुटला असला तरी 5 धावा वाचवल्या. चुकीला माफी नाही मूर्तीजी सांगतायत बरोबर ना. आता फटकारा षटकारांचा बादशाह आहे सदा, का सदा नाव आहे पण भारी फलंदाज आहे, गोलंदाज अमित आहे. सदा फटका लगावण्याचा प्रयत्न होता, सैर मारा पुन्हा एकदा पाहायला मिळतो अमित कडून, प्रेशर हँडल करावं लागेल अमित, कारण सेमी फायनलची लढा धावफलकावर, चौथे षटक 42 धावा आहे 3 गड्याच्या मोबदल्यात. सदा नवीन फलंदाज आहे, डोक्याने टाकण्याचा प्रयत्न असेल कदाचित, गोल्डी भाईकडे लक्ष आहे सर्वांचं. यस बॅटर ग्राउंड डोक्याचा मारा सदाला टोलाला चेंडू मिळा मरलाच्या बाहेर एक टप्पाचौकार. साई शेठ मी असं नाही बोलत, फलंदाजाचं मिरिट वर मला सांगावं असं वाटतं, कारण फलंदाजामध्ये लखब आहे, या फलंदाजाकडे ती जादू आहे आणि लयमध्ये आहे पूर्ण 2 दिवसापासून आम्ही पाहतोय खूप चांगली फलंदाजी सदाच्या माध्यमातून. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46-46. ज्या पद्धतीत फ्रेंडचा संघ साई शेठ खेळतोय ना कौतुकास पात्र आहे, कारण दर्यादिली खूप चांगली फलंदाजी सगळ्या बाबतीत टॉपला आहे हा संघ. आज बेलापूरचा संघ देखील तेवढा स्ट्रगल करतोय, यावेळेला बॅटला जाऊन खेळायचा प्रयत्न, काही पे निशाना काही पे तीर, लेकिन भाई हो जाए इतना भी देर नहीं होना चाहिए. पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 46 धावा. अमित 3 चेंडूत 8 धावा खर्च केल्या आहेत, 17 चेंडू घेऊन हा 12 पावलाच्या रणम मध्ये लेग स्पिन टाकतोय अमित कौतुकास पात्र आहे. रवी बिश्नोईची आठवण येते, असा जोराचा येऊन लेग ब्रेक टाकतो, यावेळी मात्र चांगलं प्रत्युत्तर पुन्हा एकदा त्याच अँगल मध्ये एक टप्पा चेंडू सी मापारो करेक्ट. यस इट इज फोर, धाव संख्या 50 50 अर्धशतक लागले धाव फलकावर फ्रेंड्स ऐरोलीच्या संघाकडून. शेवटच्या 2 चेंडू अद्याप आहे सदा, नाव सदा आहे, शॉट भारी मारतो त्याचं नाव सदा. यावेळेला पहा किती चांगला चेंडू होता बुंद्यातला चेंडू, एकच धाव
दीपक आहे तिकडे. एका धावाने समाधान, धावसंख्या 51. थोडस स्पीड अप करा, पंच आपल्याला विनंती असेल वेळ दौडू नका. हा सामना झाल्यानंतर तिसऱ्या मिनिटाला नंतरचा चेंडू पडला पाहिजे याची नोंद घ्यायची. शेवटचा चेंडू दुसरी पाहूया काय होत आहे. चौकार षटकार की फलंदाज बाद येणारा वेळ सांगेल. धावसंख्या 51, चांगली धावसंख्या जर विचार केला चार षटकाचा तर लावली आहे बोर्डावरती फ्रेंड्सनी. आम्ही शेवटचा चेंडू यावेळेस प्रयत्न चुकतोय. गट चेंडूची सांगता अमित बारी बोलतोय. 52 धावाचा वन टार्गेट असेल. थोडस स्पीड अप करा फ्रेंड्स, सांग थोडं पटकन जावा. 51 धावा धावपळ करा आहे, 52 धावा काढायचे. एरोली फ्रेंड्स प्लीज एवढा आपला संघ घेऊन त्वरित क्षेत्ररक्षण जायला लावा. दुसऱ्या मिनिटाला चेंडू पडला पाहिजे याचे दुष्ट लक्ष टाकायचे प्लीज. येस सीबीडी पोलीसचा संघ चतुर्थ क्रमांकावर त्याने झेप घेतलेली आहे आणि नेरो स्टारला त्यांनी पराजित केलं. बरोबर साहेब तिसरा ठीक आहे आपलं म्हणजे बदलू तिसरा देतो लेकिन वो चौथा आहे. रवी राजे थोडं स्पीड अप करा प्लीज, प्लीज फास्ट करा. सीबीडीचा संघ पुढील देखील पटकन. मनोज कदम या लवकर. या तुमचा वाट बघतोय माईक सर. परमन्य लाकडी गानाचे मालक उमले प्रोप्रायटर. चला 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 रविराजे थोडासा वेळ दौडू नका. ऋषी ऋषी थोडासा स्पीड अप करू प्लीज. पाठ पाठ सुनील भाऊ सदा सगळ्यांना विनंती आहे थोडा वेळ दौडू नका. नंतर हात आलो आपण सदा सदा राजे फटाफट 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 फगाडा फगाडा होईल नंतर फटाफट. 52 धावा मनोज कदम माझे सहकारी मित्र कुठे गेले आलेले आहेत. या 24 चेंडू 52 धावा मनोजला काय सांगतील. 24 चेंडू 22 धावा आणि तोच आक्रमक पवित्रा सदडी या संघाचा आसिफ खान जो मागच्या मानाचा मागच्या सामन्याचा सामनावीर जो होता तो आसिफ खान. परंतु तेवढाच ऐरोलीचा संघ सुद्धा भक्कन संघ आहे. एक चांगला बांधणी केलेला हा संघ आहे. पार्थीसारखा मोठा फलंदाज आहे. त्यांच्याकडे ऑलराऊंडर आहे. त्यांच्याकडे रवी भोसले यांच्याबद्दल काय सांगावं. खरा सोना जसे कहतो रवी सोना एक पकावा चावल असा अनुभव खेळाडू त्यांच्याकडे आहे. सुनील दादा आहे, जितू आहे, ऋषी आहे एक चांगला फेकी गोलंदाज. तर पहिला गोलंदाजी साधली होतो तो सुनील आणि त्याचा सामना करणारा ते बदलू एक डावखोर लेफ्टी बॅटिंग जसं कॉम्बिनेशन सदडेले होते धावलेलं आहे. आसिफ खान याला फक्त हाणेमारीसाठी येथे पाठवलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे त्याच्या फलंदाजीमधून बरेच 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 दिवसाने आसिफ खान यांची ही तलवार तळपलेली आहे. सुनील यांचा सामना करणार आहे ते बदलून दोघे अनुभव असे भक्कम असे खेळाडू. पंचाने विनंती आहे की हा सामना लवकरात लवकर सुरू करावा. याच्यानंतर फायनलचा सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. तर सांगपाडा संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि दत्ता मोहित्यांना फ्लाईटने या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. पहिला चेंडू आणि विरकावून दिला स्कोरलेसच्या दिशेने चेंडू रन धावांस बांधल्यांच्या बाहेर चार धावांसाठी. डाबर च्यवनप्रास कडक चार धावा. वगैरा बबलू यांच्याबद्दल काय सांगाल. एक भक्कम असा डावखुरा फलंदाज, स्टायलिश फलंदाज आणि रणजी पट्टू असा फलंदाज आहे. नक्कीच फलंदाज मोठा आहे कारण मोठा असल्या कारण या सिबिडीला कुठलाही तोटा नाही आहे. कारण विश्वास आहे, विश्वासाचा खेळाडू आहे. पण गोलंदाज कोण आहे माहिती. सुनील भाऊ आहे
जुने जाणते आउट कटार लेखकाचे बादशाह आहेत, दोन्ही खेळाडू मातबर आहेत. आता मात्र कसं माहिती पहिल्या षटक हाताळतायत, 50+ आहे. सुनील भाऊ चेहऱ्यावरची पहा झाळा किती चांगली आहे, तरुणाला देखील लागलेला असा राणा. ब्राऊन विकेटचा मारा, शॉर्टपिच चेंडू, चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र चेंडू जातो सीमापार निपटले बंदच्या बाहेर. 6 धावा पंचांचा इशारा येतोय, बबलूला रोखावं लागेल असं वाटत जरी असलं तेवढं सोपं नाहीये, कारण हवेच्या विरुद्ध दिशेला हा फटका टोलावतो बबलू. 6 धावा, धावसंख्या 6 जाऊन पोहोचली होती 10. पूर्णपणे पद्धतीचा चेंडू, हाफ पण पद्धतीचा चेंडू आणि तिथे पूर्णपणे बेट केला तो बबलू यानं. चांगला असा गंडा म्हणावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच प्रहार केला होता बबलू यांनी. ज्या प्रकारची सुरुवात म्हणावी पाहिजे होती सेबीडीया संघाला, त्याच पद्धतीची सुरुवात इथे बबलू यांनी करून दिलेली आहे. आपला अनुभव पूर्णपणे लावलेला त्यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं यष्टांच्या वरून चेंडू गेला. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी, चांगला असा कमबॅक. जर तू मला मारू शकतोस तर मी पण कमबॅक करून देऊ शकतो, अशा प्रकारचा हा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्यामुळे हे प्रतिकरण आपल्याला पाहायला मिळते. दोघांची बरोबरी पाहायला मिळते. 2 चेंडू 10 धावा आणि 2 चेंडू गाठ. पुन्हा एकदा आपली पद्धतीचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, एकदा पूर्ण केलेला आहे आणि भाऊ यांनी सुंदर असं तिथे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फाईनलच्या दिशेने भाऊ शेवटचा चेंडू, 5 चेंडू आणि 11 धावा. माझ्या खरोखर सोनी यांचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूवर सुरेख असे फटके पाहायला मिळाले, आक्रमक फटके पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतरचा जो कंबाला आहे तो वाखणं जोगा आहे पाहूया. परंतु आता मात्र राक्षस खरोखरच धडाडीचा असा हा फलंदाज आसिफ खान. चापच्या बॅट मधून आपण धावांचा पाऊस पाहतो, षटकार चौकारांचा आतषबाजी पाहतो. असा फलंदाज काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आसिफ खान यांच्यासाठी शेवटचा चेंडू मात्र फार निर्णायक असेल. या षटकातील पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. आणि हा मात्र हवे चेंडू, परंतु रवी राजे भोसले यांनी 1 टप्पा चेंडू पकडलेला आहे, परंतु 1 टप्पा आउट नसल्यामुळे फलंदाज मात्र सुरक्षित. रवी भोसले खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत, संघाचे कर्णधार आहेत. आणि षटकाची समाप्ती झालेली, धावसंख्या झाली होती 12. वागेदा खरोखरच एक खूप अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, याच्याबद्दल काही शंका नाहीये. धावा झाल्या आहेत 12, 40 धावा 18 चेंडू. आणखीन देखील लक्ष थोडं समीकरण किचकट आहे, मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकत. सदा घेऊन येतोय का गोलंदाज? या सदा आहे, जितू आहे ना, जितू मॅक्सिमम रन. यस, सर्व मॅचेस आन बान शान नवी मुंबईची यावेळेला लागले पणाला, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतायत. 12 लागले आहेत, बबलूच्या 11 धावा वैयक्तिक आहेत यामध्ये. स्वास्थ्य शरीर अविषय महान, मास्टर कप 2024 ही संकल्पना नवी मुंबईत रुजवली गेली. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा महाबळेश्वरला याचं एंडिंग सिरेमनी असतं, वर्ल्ड कप आम्ही त्यांना म्हणतो, आणि वर्ल्ड कपच आहे त्याचं स्वरूप आम्हाला मिळालं मास्टरजी, कारण वर्ल्ड कप मोठ्या मैदानावर खेळलं जातं. बेलापूरच्या मैदानावर आपण आम्हाला सर्वांना संधी दिली, संधी द्यायला याचे देखील कौतुकास पात्र आहेत. खूप सहकार्य आहे बेलापूरच्या संघाचं देखील, म्हणून दादा म्हात्रे यांचं देखील कौतुक आहे. सर्व गोष्टी सर्व या सर्व म्हणजे नाहीये, कारण याचे मूर्तमेढ खरोखर लावणारे माणूस सन्माननीय प्रदीप पाटील सर, मास्टरजी भोकल साहेब, नरेश दादा, हे सगळे या ठिकाणी अक्षरशः वेळ वेळ काढून हजर आहेत. चेंडू वर दौडू नका, नम्र विनंती प्लीज. नवखुरा गोलंदाज, पहिला टप्पा चेंडू आले, क्षेत्ररक्षक खाली पावले, कोण घेतो जे पार्टी येतो, जर सुटलं कठीण फलंदाज. ज्या पद्धतीनं झोपावला होता चेंडूकडे, आणि गोलंदाजाचं कौतुक असेल, आसिफ खानचा बळी घेतला जातो. मनोज
खरोखरच एक मोठा मासा मात्र गावाला फासला तो झुकला आणि आम्ही तिथे पाठवून कोणत्या प्रकारची चूक केली नाही. बघा काल आपण त्यांच्या या सुंदर खेळीचा नक्कीच आपण साक्षीदार होतो. पाटील ज्या पद्धतीने नेहरू फ्रेंड्सच्या विरुद्ध जी फलंदाजी केली होती खरोखर डोळ्याच्या पाळणे पडणारी आणि त्याच्यातले पाच सहा चेंडू अजूनही आकाशामध्ये तरंगत आहेत असं मी म्हणेन. तुमचं पारण पिटलं मात्र मलेकर सरांच्या डोळ्याच्या पारण्यावर तुम्ही चार चार लावले त्याचं काय. मलेकर सरांना खूप दुःख झालं, रात्री फोन आला त्यांचा, मात्र या पार्थनं केली कमाल. एस डी इलेव्हनचा पार्थ धुळा करून टाकला होता. पार्थनं सॉरी पार्थी माफ करा थोडं नाव कठीण आहे पण बोलायला सोपं आहे पार्थी. बाबा पारा दुसरा षटक प्रगती पथावर नागपूरला जाऊन चेंडू टोळाला डिप करलाय बंडरांच्या बाहेर. डिप फायनल चेंडू जातो चार धावांसाठी. सोळा धावा बोलापूरचा बारावा खेळाडू काय येत नाही इथे आम्हाला समजत नाहीये. नाव इथं नोंदले जाणार नाही याची नोंद घ्यायची. फरीद भाई कोण आहे? आसिफजी बोलापूरचा संघ कोण आहे? इथे ना मित्र इथे येऊन बस तिकडे काय काम आहे? इथे बस शेजारी का धावत संख्या सोळा जास्त लांब चौकार नसतो म्हणून लांब षटकार असतो. धावत संख्या सोळा आहे. थोडस का गडबड होते वेळेत मात्र भान ठेवलं पाहिजे. सहा जवळजवळ वाजले. सदा चेंडूला टोलवलंय चेंडू जातो कौतुकाच्या दिशेमध्ये. एक डाव थोडस तंबल राजेश आहे तिकडे चुकून कठीण मात्र तो चांगला होता. दोन धावा धावसंख्या अठरा. पंधरा चेंडू चौतीस धावा म्हणून काय सांगशील समोर आणि मागच्या सामन्यामध्ये षटकार लागायला त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि तशाच प्रकारची कामगिरी त्याला करावी लागेल. परंतु आता धावा जास्त आहेत आणि त्या धावा त्याला पूर्ण कराव्या लागतील आणि जो तो तेवढाच आणि बॅटची त्याला दोन चेंडू जातोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हरीश अण्णा यांच्याकडून 50 प्लस हा खेळाडू 55 प्लस आहे. परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच संघासाठी त्यांनी तीन धावा इथे वाचवलेले आहेत. हरीश अण्णा यांचं सुद्धा योगदान आहे. मॅच साठी 16 धावा त्यांनी आपल्या संघासाठी योगदान केलेलं आहे. भाऊ आता फलंदाजीसाठी आले ते अनुभव असे गडणूक त्यांच्या बॅट मध्ये आपण एक सुंदर असा चौकार आणि कुटुंब असा षटकार पाहिला होता. डावखुरा असा हा गोलंदाज आसफ खानची विकेट मात्र मिळवली होती. पाहुला चेंडू कुठे जातो बघायला काय वाटतं कुठे मारू शकतो गुडमुखा चेंडू? कुठेही मारू शकतो आता काय भरोसा नाही. मात्र मारला त्याच्या आवडीच्या जागे डीप पॉइंटला चेंडू येतोय. एकाच धावत समाधान म्हणावं लागतं. संख्या 20 आहे. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 32 धावाची अजून देखील आवश्यकता आहे. वेळ बंडू नका सर प्लीज. थोडस रिक्वेस्ट आहे ऋषी भाई थोडस स्पीड अप करा. नम्र विनंती आहे. आणि सुंदर असा चेंडू पूर्णपणे चारी मिनिट चूक केला होता जितू आणि खरोखरच एक चौकार नक्कीच मिळवला होता. आणि आसिफ खान सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी तंबूमध्ये पेरवला होता. परंतु औरंगचं ब्रह्मास्त्र मात्र अजून निघणं बाकी आणि तो पार्थिव मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतो. याचा सामना करावा लागेल औरंगा संघाला. धाव संख्या झाली होती 20. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. थोडस स्पीड अप प्लीज थोडा विनंती आहे. कारण विनंती विनंती करणं चुकीचं आहे. आता यानंतर
थोडं स्ट्रिक्टली वार्निंग येईल याची दक्षता घ्यायची आहे ब्रँड संघाने, कारण बोल तोडू नका सर, तयारी पहिलाच करून ठेवा रविराजे, बोल तोडू नका प्लीज, सर्व सर्व पॉइंटला आहेत रविराजे पार्थिव मॅडम ओव्हर विकेटचा मारा षटपीक चेंडूला तो लावला डिस्कनेक्ट ला चेंडू येतो वाव वन बॉल्स चौकार चार धावाने धाव फलक जाऊ पोहोचतो तो चोवीसच्या घरात 11 चेंडू 20 धावा सर जर अँब्युलन्सला जर चेंडू डायरेक्ट लागला असेल तर तिथे मोठं बक्षीस मिळवण्याची संधी होती बदली यांना, परंतु त्यांनी ती गमावली. चेंडू वन बाउन्स गेला पण अजून संधी तो करू शकतात, अदृश्य बक्षीस असेल याची सगळ्या संघाने लिहून घ्यायचे. पटके मारतात ते बबली आणि दोन चेंडूवर दोन चौकार लगावलं आणि संघाला मात्र हळूहळू आपल्या विजयाच्या दिशेने घेऊन जातात. पार्थिव याच्यावर मात्र या ठिकाणी हल्ला होतोय जरूर, परंतु कमबॅक करू शकतो हा गोलंदाज. काल त्याने फलंदाजीमध्ये खरोखरच देवाचं पालन केलं होतं ते प्रेक्षकांचं. आज त्याला गोलंदाजी करावी लागेल साजोशी, आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढावं लागेल, परंतु तेवढाच अनुभव असा हा फलंदाज बदलू जातो. पूर्ण एकदा गुड स्कोअर लक्षात दिसून एक धाव पूर्ण झालेली आहे आणि एकाच धावर संघाला मिळाला तो छीन चेंडू मध्ये 9 धावा मिळवलेल्या आहेत. आता मात्र फलंदाजीसाठी होतो तो समीर त्याला सामना करणार आहे पार्थिव यांचा. लवकरात लवकर सामने पुढचा चेंडू पार्थिव यांचा. आपण तब्बा चेंडू चेंडू बॅटची कडा घेऊन जातो अतिरक्षकाकडे, परंतु तिथे मात्र चूक होते अतिरक्षकाकडून ऋषीकडून, कारण की चेंडू असू घेऊन बॅटची कडा घेऊन दिशेने तिथे रवी बसले पाहण्यात आणि दोन धावा मात्र तिथे रोखू शकले नाहीत. खांद्याचा उपयोग किती चांगला आहे गोलंदाजाकडून शेवटच्या शेवटी करायला पाहायला मिळाला बरोबर, खरंच वाखाण्या जोगा आहे. 8 चेंडू 21 धावाची आवश्यकता. एकदम ब्रह्मास्त्र इथे आणि आता मात्र धावचूक होतो तो समीर. खरोखरच कौतुक करायला लागेल पार्थिव यांचं. वागेदार या गोलंदाजाचा मला काल चांगला अनुभव आला, शॉर्ट पिच चेंडू खेळायला गेलो आणि विकेट देऊन गेलो, हा माझा स्वतःचा अनुभव. खूप सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी केली होतं, आपल्या स्पीड बॉलिंग स्पीडमध्ये त्यांनी व्हेरिएशन केलं होतं आणि तिथे मी फसलो होतो, नक्कीच कौतुकास्पद होतं. मनोजी कहा होता है बाजार में नई मूंगफली आने से बादाम के दाम कम नहीं होते, आप लाकड़ी खाना पेड़ के बहुत बड़े प्रोप्राइटर है, बादाम का दाम वही रहता है, आप हमारे लिए बादाम है भाई, कोई मतलब आपका मोल नहीं तोल नहीं भाई, मतलब मनोज कदम एक बहुत बड़ा खिलाड़ी है, आज कमेंटेटर की भूमिका में हम बहुत रिस्पेक्ट करते हैं, बहुत बड़ा खिलाड़ी है और जिसमें दम उसका नाम है मनोज कदम. यस प्लीज सर, आप सब लोगों का जो प्यार है ना उसी वजह से मेरा ये सब जो गेम हो रहा है वो निकलते जा रहा है, और आपने मुझे मेरे याद है टाइम पे मेरे कान बहुत अच्छे तरह से खींचे हुए हैं, तो मैंने शिक्षा ली है आपसे, थैंक यू फॉर दैट. आणि बघू अण्णा चेंडू रंगावर टाकला होता तो मूर्ती सर आज रंगात आहेत रंगात आहेत आणि पुन्हा एकदा धावचूक होता होता दोन्ही बॅट्समॅन मध्ये काहीसा कॉल देण्यामध्ये चुकामुक होतो, मात्र फरीद सरचा फलंदाज संघामध्ये परततोय. हा मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो कारण की समीर आणि फरीद नाहक बळी पडले तो या ठिकाणी धावचूकच्या स्वरूपात. सदा यांनी अचूक अशी फेकी केली होती आणि बाद केलं होतं बबलू यांना. खरोखर जर बबलू यांची रिएक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळतील केवढा मोठा धक्का आहे या संघासाठी, परंतु त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे की एका आठ हा सामना का पांडेजी थोडा सा स्पीड अप करिए प्लीज, थोडा जल्दी चलिए, टाइम बहुत कम है हमारे पास और फाइनल का मुकाबला भी यहाँ धुंधलिया रोशनी में नहीं खेलने की कोई सुविधा है, नहीं तो हम वो करते थे, लेकिन कोई बात नहीं 6:30 बजने को आए हैं, जल्द से जल्द
छह गेंदों में अभी भी 20 रनों की आवश्यकता है, 6 गेंदों में 20 रन बड़ा टारगेट है भाई। बबलू है तो मुमकिन है, लेकिन गेंदबाज को ये भी देखना पड़ेगा ऋषि है या यस ऋषि है, मतलब कांटे की टक्कर है। दो पहलवानों के बीच जो पेड़ लगा के कुश्ती अखाड़े में खेली जाती है हमारे गांव में, वो उस प्रकार का माहौल है। तेल करमंडल लकड़ी गाने से तेल सात चलो 20 दावा 20 दावा सर लक्ष द्या। मी नेहमी सांगतो थोडस रंजक आली पाहिजे सामन्यात, तुमचं लक्ष आहे आम्हाला माहिती आहे, सात चलो 20 दावा बोलो कंटिन्यू। मूर्ती सर खरोखर मॉनिटर आहे त्या मंचावरचे, त्यांचं लक्ष तर आता मात्र ऋषी यांचा सामना करण्यावर लागणार आहे। चाणक्य असा गोलंदाज आणि तेवढा चाणक्य असा फलंदाज आक्रमक फलंदाज बदलू अनेक सामने एका जिंकून दिलेला आहे त्याने आपल्या संघासाठी सिबिरिया संघासाठी। आज मात्र भाऊ आपला नावाला साजेशी अशी ठेव करतो का, त्यांचा विनंती आहे की क्षेत्ररक्षणात बदल जो तो पटापट करून द्यावा, कर्णधाराने विनंती असेल आपल्याला वेळेचा तो आहे, याच्यानंतर सुद्धा एक सामना खेळवायचा आहे। फ्रेंड्स रोशनी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं सतत दोन येतात, चौथं सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 20 धावा आणि हा सूर्य कसा ब्लॉकर पद्धतीने फिरवून मारण्याचा प्रयत्न होता बबलू यांचा, परंतु पूर्णपणे फसा आणि पांडेजी यांच्यावर मात्र आता जबाबदारी असेल मोठी, दारू मदार पांडे यांच्यामध्ये सुद्धा मोठी क्षमता आहे, परंतु संघ थोडासा काही अडचणीत आहे, त्यांना आता मात्र इथे षटकारांचा बोचार करावाच लागेल। सुरेख चेंडू बबलू यांना काहीच समजला नाही, पुढचा चेंडू आणि पुढे जाऊन मारण्याचा सुंदर असा फटका आहे, परंतु थोडा काही जोर नाही वाटत त्या फटक्यामध्ये, एक डावर समाधान मानावा लागतो तिथं आणि दुसरा आणि तिसरा गडी बाद होतो आणि बबलू यांच्या स्वरूपात ही विकेट फार मोठी विकेट नाही म्हणून, कारण की मोठा फलंदाज बाद होतोय तंबूमध्ये परततोय, जो बबलू पहिल्या बॉल पासून चेंडूचा सामना करत होता तोच बबलू आता धावतोच्या स्वरूपात परत जातोय, कारण की त्याच्या आता आधीचे दोन्ही सहकारी धावचूकच्या स्वरूपात बाद झाले होते आणि मोठं दडपण मोठ्या मॅचचं दडपण काय असतं ते आपल्याला पाहायला मिळतंय। जर ते दोन बॅट्समन आउट झाले नसते तर आता चित्र मात्र वेगळं असतं, वाग्यादा काय सांगाल या तीन चुका, नक्कीच चुकाला कुठलं स्थान नसतं खेळामध्ये आणि जीवनामध्ये देखील, मात्र आता खेळ आहे काही होऊ शकतं, शेवटचे चेंडू पडेपर्यंत सांगू शकत नाही। पांडेजी देखील एक धारदार फलंदाज आहेत, मात्र ओशी देखील एक व्हॅरिएशन आहे त्याच्याकडे, हे पाहणं गरजेचं असेल। दरम्यान गोटीबाई थोडंसं स्पीड अप करा, गोल्डीबाई हे तर षटकाराचीच भाषा बोलतात, त्यांना चौकार एकेरी दूध लागत नाही, गोल्डीबाई 2.5 लिटर दूध पितात एका वेळेस, या वेळेला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दीपकमला चेंडू येत चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव गोल्डीबाई कडे अपेक्षा आहे, एक पाजी दुसरे पाजी को क्या करेगा देखने वाला होगा। खरोखरच गोलंदाजी आपण बोलतो फिरती, परंतु आज मात्र निशाणी ठेवला तो लॉकर पद्धतीच्या चेंडूवर, कुठल्या प्रकारचा रोम द्यायचा नाही तो त्यांना, आणि आता गोल्डी यांच्यावर मोठी दारोदार आल्या आल्या मारलेला तो लांबच्या दिशेने पार्थी कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीत, आणि या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू असावा, दोन चेंडू 16 धावा आता औपचारिक नाही, याच्यामध्ये काही होऊ शकतो माझ्याकडे शेवटचा चेंडू येईपर्यंत, आणि हा हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू चेंडू बॅटच्या कडा घेऊन जातो तो शॉर्ट ठरण्याच्या दिशेने, एक चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता, एक चेंडू 15 धावा गोल गोडी मारण्याचा प्रयत्न, चला सातपाडा राहायचं कर्णधार या ठिकाणी यायचंय।